नमस्कार मित्र हो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कणकेश्वर मंदिराकडे। हे कणकेश्वर मंदिर जे आहे ते अलिबाग पासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर मापगाव गावाजवळ आहे। हे आता आपण आज आपण पूर्णपणे करणार आहोत। हे बघा, मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। नमस्कार मित्र हो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेट देत आहोत अलिबाग पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील मापगाव इथल्या कणकेश्वर मंदिराला। आज आपण या मंदिराकडे जाण्यासाठी विविध टप्पे लागतील, ते आता आपण बघूया। या कणकेश्वर देवस्थान यांनी पाठी लावलेली आहे। 650 पायऱ्या इथून आहे आणि अंतर सुमारे 5000 फूट आहे। आता आपण ते जाऊया। शिवशंभो शिवशंभो शिवशंभो। या मंदिराला येण्यासाठी मुंबई व पुणे पासून अवघ्या 3 ते 3.5 तासात तुम्ही पोहोचू शकता। पनवेल मार्गे अलिबागकडे जाताना कार्लेखिंडीवरून उजवीकडे वळण आहे, तिथून अवघ्या 15 मिनिटात कणकेश्वर मंदिराला पायथ्याशी तुम्ही पोहोचू शकता। असं हे तुम्हाला जे समोर दिसतंय तो डोंगर आहे, डोंगरचा जो वरती शिखर आहे असं वाटेल की ते शिखरावर मंदिर आहे, पण ते असे 2-3 डोंगर पलीकडे जाऊन आपल्याला तिथे मंदिर मिळेल। ते तुम्ही यायचं असेल तर मित्र हो एकदम पहाटे चढाई करा किंवा संध्याकाळी 4:30-5 नंतर चढाई करा, म्हणजे तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही। इकडच्या हवेमुळे तुम्हाला चढायचा थकवा बिलकुल जाणवणार नाही। अजय हाय। हाय, हॅलो। आता मी भवानपूर आलेलो आहे। हा अमित आहे। अमित हाय। अजय हे पुण्यात राहतात।
ते येताना मेन तुम्हाला सांगेल की जास्त वजन तुम्ही घेऊ नका, कारण चढाई जरी 650-700 पायऱ्या असल्या तरी या पायऱ्या तुम्ही बघू शकता किती लांब लांब आहेत, आणि या पायऱ्या स्लोपमध्ये आहेत, म्हणजे 90 डिग्रीमध्ये 90 अंशाच्या कोणामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे दम लागायची चांगली शक्यता आहे. कसं पायऱ्या गेलं बघ, इथून अशा वरती गेलेल्या, एकदम सुंदर असं निसर्गरमणीय ज्याला आपण म्हणतो, आल्यानंतर एकदम तुम्हाला पीसफुल वाटेल. तर आता ही चढाई चालू आहे मित्रो. तुम्हाला असं म्हणल्याप्रमाणे वेगवेगळे मध्ये टप्पे लागतात, त्याच्यामध्ये नागोबाचा टप्पा हा पहिला टप्पा येतो. या आता जो पुढे जो दिसतोय नागोबाचा टप्पा इकडे, या नागोबाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या बेस ठिकठिकाणचे साप आढळतात. जर तुम्ही नागपंचमी दिवशी आला तर इथे जास्त तुम्हाला आढळतील. तो आता आपण बघूया. आता ना इथे नागोबाचा टप्पा तुम्हाला दिसेल, तो दाखवतो. ही पहिली पायरी येते मित्रो. इथपर्यंत चढण थोडं अवघड आहे नागोबाच्या टप्प्यापर्यंत. इथून पुढे जसं दिसत असेल तुम्हाला थोडंसं सरळ आहे चढण. असे कातकरी लोक पोटासाठी झाडं तोडून खाली चालले. नागोबा टप्पा आहे. इथे जर तुम्ही हे आजूबाजूचा परिसर जर बघितला तिथे बऱ्याच ठिकाणचे साप आढळतात. नागपंचमी दिवशी इथे जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला इथे बऱ्याच ठिकाणचे वेगळ्या पद्धतीचे साप तुम्हाला इथे आढळतील. म्हणून याला या टप्प्याला नागोबाचा टप्पा असं नाव देण्यात आलं. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या पायऱ्यांचे हा जो दगड आहे हा तुम्ही नीट बघितलं तर काळा दगड आहे. अशा पुढे गेल्यानंतर जांबा दगड तुम्हाला चालू होईल. मध्ये अर्धवट मध्ये अर्ध आपण अंतर गेलो की जांबा दगड चालू होईल. असे दोन पद्धतीचे दगड इथे आहेत. आणि जर तुम्ही इथे पावसाळ्यात जर जास्त आलात तर तुम्हाला जास्त पूर्ण हे हिरवं तुम्हाला छान छान एकदम असं गार वाटेल. इकडनं जो हा जो देखावा आहे तो एकदम अप्रतिम आहे, सुंदर आहे. आत्ता थोडंसं फॉग असल्यामुळे पूर्ण शेवट पण दिसत नाही आहे, नाही तर तिथे पूर्णपणे समुद्र आहे. क्लिअर झाल्यानंतर आपण बघूया. हे मध्ये अशी विश्रांती करतायत, असे बाजूला कट्टे बांधलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जर दम लागला तुम्ही इथे विश्रांती करू शकता झाडाखाली. आता इथे असं एक काठ्याने एक झोपडी टाईप बांधलेलं आहे, ह्याच्यामध्ये मेन उत्सवा दिवशी काकड्या किंवा सरबेतळ असं इथे लोक विकत असतात काटकरी लोक, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह चालेल, चार पैसेही मिळतील, हाही हेतू आहे. आपण आता पुढे जाऊया. हाय, दमले काय? दमलेले एकदम ओके ओके, फ्रेश एकदम फ्रेश, ऑल इज ओके, ऑल इज वेल. चला सुद्धा आम्ही आलो. हे किती सुंदर इकडनं दृश्य बघाय, पूर्णपणे झाडांची वर्दळ, वर्दळीच्या मनं जायचं. आता इथे दुसरा टप्पा आलेला आहे. इथून पहिले तुम्हाला हे दाखवतो, 350 पायऱ्या बाकी आहेत, 2400 फूट बाकी इकडनं. इथे कणकेश्वराची पौल कोण असली देवाची पायरी आहे, ती तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही घर बसल्या त्याचा उपभोग घेऊ शकता. ते नीट जर वाचलं तर देवाचा पाय म्हणून असं लिहिलेलं आहे. तर इथे जो उमटलेला आहे हा देवाचा पाय उमटलेला आहे. हा जो तुम्ही नीट बघितला इकडे ही बोट आणि हा या पाऊल खुणा, असा देवाचा पाय इथे उमटला आहे. बहुतेक व्हिडिओमध्ये कळत नसेल ते,
पण तुम्ही इथे आलात तर आवर्जून या देवाच्या पायरीचे दर्शन घ्यावे. आणि इथून हा आपला प्रवास पुढे परत चालू आहे. मित्र, आता हे तुम्हाला दाखवायचं आहे की म्हटल्याप्रमाणे हे बघा, हा जर दगडचा कलर बघितला तर हा लाल कलरचा दगड आहे, म्हणजे जांबा जातीचा दगड आहे. ह्याच्यामध्ये सोन्याचा कण आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे वरच्या मंदिराला कणकेश्वर, सोनं म्हणजे कनक, कनकेश्वर असं नाव पडण्यात आलेलं आहे. पूर्णपणे जांबादाजी दगडामध्ये या पायऱ्या आहेत. या पायऱ्या ज्या आहेत चालू होतात अर्धवट जांबादाजीच्या आहेत, आणि अर्ध्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्या ज्या नॉर्मल दगड जो असतो काळ्या कलरचा त्या दगडाच्या आहेत. आता आपण दोन टप्पे याच्यामध्ये आत्ता बघितले. पहिलं म्हणजे नागोबाचा टप्पा बघितला, दुसरा देवाची पायरी बघितली. आता हे जे चढण आहे वरती जे दिसतंय हे थोडं आता स्टिफ आहे, म्हणजे एकदम जरा चढण जरा जास्त आहे. तर ह्या चढण्याच्या वरती गेल्यानंतर गाय मांडी असा एक टप्पा लागतो, तो आपण गेल्यानंतर आता बघूया. हे जर तुम्ही चढण बघितलं तर एकदम स्टिफ आहे वरती, तर वरती पोचल्यानंतर गाय मांडी आहे. असं वळणे इकडे आणि इथून एकदम खालनं आम्ही वर आलो आहे. आता मला धाप लागली आहे. हे बघा, इथे काय मांडी आलंय. ते वरती ही जी टाकी दिसते तुम्हाला ते पाणी पिण्याची सोय आहे. ते भक्तगणांसाठी अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही इथे पाण्याचा उपभोग घेऊ शकता. अतिशय थंड असे पाणी ते आहे. त्याला गायमांडी या त्याला नाव आहे, कारण इथे गाय आहे. इकडे अशी ही जागा आहे, इथे बसण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे. इथे तुम्ही विश्रांती करू शकता आणि इथे त्यांनी पाण्याचं स्टोरेज बनवलं आहे. ही मागची जी पाईपलाईन दिसते आहे इकडनं पाणी येतं या टाकीमध्ये. अरे सुंदर असं गार पाणी आहे. आणि इथून आता विश्रांती करून तुम्ही पुढे जाऊ शकता. गाय मांडीच्या पुढे आलो आहे आम्ही. गाय मांडीच्या पुढे आल्यानंतर इकडनं प्लेन पोर्शन लागतो, थोडासा असं स्लोप आहे इकडे. त्या स्लोपने मी खाली चाललो आहे. असं एक छोटं मंदिर आलेलं आहे, त्या मंदिराचे तुम्हाला हे सांगतो. या मंदिराचं नाव आहे पालेश्वर मंदिर. बघा ते पाटी आहे. कणकेश्वर देवस्थान, पालेश्वर मंदिर, इथून शिव मंदिर 150 पायऱ्या, सुमारे 800 फूट बाकी आहे. तर हे पालेश्वर मंदिर आहे मित्र हो. हे पालेश्वर मंदिर म्हणजे ह्याचं नाव पालेश्वर असं का म्हणण्यात आलेलं आहे, कारण आजूबाजूला जे जंगल आहे ह्याचा पालापाचोळा जो आहे ह्या पालापाचोळा घेऊन या मंदिरात व्हायची प्रथा आहे, म्हणून या मंदिराला पालेश्वर मंदिर असं म्हणण्यात येतं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये शंकराची पिंड आहे. ओम नमः शिवाय. शंभो 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 असं मंदिर आहे. आता बघा सगळ्यात वरती आपण आलेलो इकडे. इथे तुम्हाला एक कमान दिसेल. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. सकाळ झाली याची, कोंबडा आरवत आहे. कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट. किती
इथे एक मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे इथे. आणि आज शनिवार आहे मित्र, तर आपण नक्की हनुमानचं दर्शन करूया आणि तुम्हालाही घडवूया. मंदिराच्या बाजूला जर बघाल तुम्ही, इथे एक सुंदर असं ब्रह्मकुंड आहे. इकडे जे हे जे दरवाजे दिसत आहेत, 1, 2, 3 आणि इकडे एक चौथा, 4 दरवाजे जे आहेत, तर या दरवाज्यात ना इथे पुढे गेल्यानंतर वाघ्रेश्वर इथे एक टप्पा आहे, जिथे आधी वाघ असायचे. जे वाघ या इथून यायचे आणि पाणी प्यायला इथून परत जायचे. ते स्पेशल ब्रह्मकुंड ह्याच्या इथे इथे वाघ यायचे पहिले. आणि हे बनवलं ह्याच्यासुद्धा होतं की सगळ्यांना पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने. जे सुंदर असं ब्रह्मकुंड आहे. आत्ता आम्ही नोव्हेंबरच्या एंडिंगला आलो आहे, तरी पण इथे पाण्याचा साठा बऱ्यापैकी चांगला आहे, भरपूर भरलेला आहे. मार्च एप्रिलमध्ये जर तुम्ही आलात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, तर पाणी बरंचसं खाली असेल. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे इकडनं, तुम्हाला इथून दाखवतो हे. हाय आयुष, तुला कसं वाटतं इकडे? मस्त मस्त वाटतं एकदम. स्वरा कुठे आहे? पूर्णपणे जांबा दगड्यामध्ये बनवलेलं आहे. ओम नमः शिवाय. या या या, स्वागत आहे न्यू कपल अजय दाते, प्राची दाते, अमृता दाते, अमित दाते आणि ही आदिती दाते आणि हा आयुष छोटा आणि स्वरा. लाले लाल सगळे दाते. कसं वाटलं आता थोडस आम्हाला सांगा, वर चढायला किती दमले, कसं वाटलं निसर्गात? मस्त वाटलं ना? एकदम मस्त. हा पावसा एकदम छान वाटेल. बरोबर. दाखवायची आहे की असे छोटे छोटे इथे घर आहेत, इथे माणसं राहतात. अगदी मोजून 10 ते 12 घर असतील इथे, वस्ती आहे. आणि इथे तुम्हाला बघा, इथे पाटी लावलेली आहे. पुणेरी मिसळ मिळेल, वडापाव गरम मिळेल, कोल्ड्रिंक असं इथे घरगुती जेवण इथे बनवून मिळेल. चहा, कॉफी, नाश्ता, कोकम सरबत, ताक ते मिळेल. अशी इथे तुम्हाला स्वस्तामध्ये खायची, नाश्त्याची, जेवायची इथे सोय आहे. ते आयुष आडे मांजरीशी खेळत बसलाय. आयुष काय चाललंय? वा ठीक आहे. आणि असं तुम्ही इथे येऊन वरती ऑर्डर करू शकता, किंवा जर तुम्हाला इकडचे जे नंबर पाहिजे असतील तर मी खाली कमेंट बॉक्समध्ये खाली टाकून ठेवतो नंबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी. इथे राहायची सोयसुद्धा आहे मित्र, स्वस्तामध्ये इथे राहायची सोय आहे. इथे जेवू शकता, नाश्ता करू शकता, चहापाण्याची सगळी व्यवस्था आहे. त्याच्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही इथे पोहोचू शकता. आणि दुसरी गोष्ट, इथे एवढं महागही नाही आहे. बघा आता इथे वरती जर बघाल तर इथे छोटी छोटी इथे वस्ती आहे अशी. हे जे इकडचं टेम्पल दिसतं हे मेन मंदिर कणकेश्वराचं मंदिर आहे. आणि इथे जरा वरती राहायची सोय इकडे. इथे आता आम्ही जेवायची इथे ऑर्डर खालनंच आम्ही दिलेली होती फोन करून, की आम्ही 7-8 जण आम्ही येत आहोत, तर तुम्ही जेवायची ते सोय करून ठेवा आमची. तर असं आत्ता दुपारचे 11:45 वाजलेले आहेत सकाळचे. हॅलो काळू. आणि हे इथे मंदिर आहे.
आणि इथे सुंदर असे मध्ये एक कुंड आहे. इथे वरती जे एक मंदिर दिसतंय, गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडे हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया आपण. आणि इथून आम्ही आलो. ते अशी बरेच ठिकाणी खायची प्यायची सोय आहे, पण जरा सांभाळून मित्रो, कारण खायच्या प्यायच्या डल्ला मारण्यासाठी लोक बसलेली तिकडे. बघा, हे मंदिर जे आहे, त्या मंदिरचं तुम्ही जर बघितलं रचना, तर हेमाडपंथी मंदिर आहे. ह्याची रचना आहे, स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर हेमाडपंथी मंदिर आहे. असं सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये त्याचा जो इतिहास आहे मित्र हो, की इथे कणकेश्वराचं हे जे स्थान आहे, स्वयंभू मंदिर आहे. नमस्कार मित्र हो, आता आपण मंदिरापाशी आलेलो आहोत. आणि हे भागवत गुरुजी आहेत आणि हे गुरुदेव आहेत, त्यांच्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया मंदिराविषयी. तर आता कणकेश्वराच्या रुद्राभिषेकाच्या विषयी व इथल्या साजऱ्या होण्याच्या उत्सवाविषयी माहिती जाणून घेऊया आपण. नमस्कार. तर ते कणकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दर वर्षातून एकदा महारुद्र होतो. हां, ते माघ महिन्यात होतात. ओके, माघ महिन्यामध्ये. हां, आणि त्याच्यानंतर दररोज रुद्राभिषेक होतो सकाळ संध्याकाळ. त्यासाठी ब्राह्मण वगैरे ट्रस्टने नेमलेले आहे. अच्छा, ते आम्ही करतो. ओके. आणि बाकी उत्सव म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला जत्रा भरतो. ओके. त्याला एक पालखी असतो. कार्तिकी पौर्णिमेला? हां, कार्तिकी पौर्णिमा, त्याच्यानंतर महाशिवरात्री आणि दसऱ्याला, तीन वेळा उत्सव पालखी निघतात. ओके. असा उत्सव असतो. आणि श्रावणात वगैरे कमळ पूजन वगैरे होतं, श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी. ओके ओके. आणि महाशिवरात्रीला साधारणतः किती गर्दी असते साधारणतः इथे वरती? गर्दी जसं म्हणजे 3-4 हजार लोक येऊन जाऊन. 3-4 हजार लोक? मग सगळ्यांची व्यवस्था इथे होते का? मग इकडे ही जी रांग आहे आपण जी बघतोय मंदिराच्या, ही रांग म्हणजे शेवटपर्यंत मला वाटतं जिन्यापर्यंत जात असेल अशी. तर मग ब्रह्मकुंडापर्यंत? अरे बापरे, भरपूर लांब जाते म्हणजे. ओके ओके. मग सगळ्यांची इथे प्रसादाची सोय आणि बाकी सगळ्या सोय व्यवस्थित होते? पण मग राहायचं समजा करण्याची असेल एवढ्या लोकांचं, राहणं शक्यता एवढं आहे का पॉसिबिलिटी? एवढं लोक राहण्याचे नसतात, वस्तीला थोडा कमी असतात, पण आहेत धर्मशाळा. धर्मशाळा, बरोबर सांगितलं, व्यवस्था होतात. व्यवस्था होत आधी सांगितलं तर. नाही तर मला वाटतं शक्यतो सकाळी येणारे आणि लगेच परतीचे लोक जास्त असतील. बरोबर. म्हणजे खालचं समज मागच्या साईडला जिराड मार्ग आहे, किंवा खाली जे इकडनं अलिबाग मधनं जे लोक येत आहेत मापगाव साईडला, मापगाव साईडनं जे लोक येत असतील ते मला वाटतं सकाळी येऊन लगेच रात्री जात असतील. आणि साधारण श्रावणी सोमवारी इथे कशी सोय असते, किती लोक येतात? श्रावणी सोमवारी पण दर सोमवारी गर्दी असतो, 1000-1500 माणसांवर. अच्छा, दर सोमवारी? अरे बापरे, 1000-1500 लोकांना. शेवटच्या सोमवारी कमळ पूजन असतं आणि महाप्रसाद वगैरे असतात. महाप्रसाद तेव्हा पण 3-4 हजार माणसं. महाप्रसादाला असं प्रसादामध्ये काय असतं? प्रसादामध्ये गोड जेवण म्हणजे शिरा विरा, शिरा लाडू वगैरे. शिरा लाडू. अच्छा अच्छा, बरोबर ठीक. आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते असा नंदी आहे. ओम नमः शिवाय. आपण देवाचं पहिले दर्शन घेऊया. सुंदर असं मंदिर आहे. ಮೇಯ ಜನ ದೇವಾ ಪ್ರತಿಯೇ ಮಂತ್ರ ಆಮೇಲೆ ಶಿವಮಂತ್ರ ಏನಂತ ನಮೋ
बघ सकाळपासून जो दिनक्रम असतो तो आपण आता जाणून घेऊया. तुम्ही मंदिरामध्ये काय काय सहभाग करता ते तुम्ही सांगा. आता साडेपाचला देवाची पूजा, साडेपाच वाजता देवाची पूजा, साफसफाई, तिथून झाल्यानंतर संपूर्ण परिसर मंदिर असेल. बर बर. देवपूजा संध्याकाळी. म्हणजे कुठली कुठली मंदिर? पालेश्वर, पालेश्वर पासून संपूर्ण संपूर्ण शेवट पालेश्वर मंदिर, शेवटपर्यंत पालेश्वर मध्ये. हा, तिथून आल्यानंतर संध्याकाळी पण सात भाग दिवाबत्ती करा. संध्याकाळी दिवाबत्ती आणि हा परिसर साफसफाई, साफसफाई स्वच्छ. असे गुरुदादा जे आहेत आपण हात मिळूया त्यांना, आशीर्वाद सुद्धा घेऊया तुमचे, की तुम्ही एवढी सेवा करताय देवाची, तुम्हाला नक्कीच त्याचं पुण्य मिळत असेल. तर तुम्ही हे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि इथे समोर अशी मोठी अशी दीपमाळ आहे. ही दीपमाळ महाशिवरात्रीला आणि त्रिपुरी पौर्णिमेला लावतात. सुंदर अशी दीपमाळ आहे, खूप मोठी आहे. आणि समोर असा मंदिराचा एंट्रन्स आहे. मंदिरावरनं इथे खाली जाताना इथे खाली एक असे जिने जातात, ते जिन्याच्या तर्फे तुम्हाला जाऊन दाखवतो. आता खाली इथे जे आहे ते पात्रादेवी आहे, तर ही पात्रादेवी आता बघूया आपण. अतिशय शांत असं इथे वाटतंय, म्हणजे काहीही पोल्युशन नाही, साऊंड पोल्युशन नाही, एअर पोल्युशन नाही, शुद्ध हवा. खरंच म्हणजे निसर्गामध्ये आल्यानंतर आस्वाद जो आपला मिळतो आणि आपल्या जे स्वतःहून आत्मा जे फ्रेश वाटतं, जो उत्साह येतो, तो खरंच मी आता शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे इथे आल्यावर. इकडे जे मंदिर दिसतंय हे पात्रादेवीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. अतिशय सुंदर ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आणि इकडनं तुम्हाला एक सुंदर असं लोकेशन इथे दिसतं. हे पुढे जी दरी दिसतीये त्याच्याबद्दल तुम्हाला दाखवतो. पहिलं मंदिर बघूया आपण. असं हे मंदिर आहे, पात्रादेवीचं मंदिर आहे. इथून हे जे लोकेशन दिसतंय मित्र हो, हे बा एवढ्या वरती आपण आलेलो आहे. आणि अजून सुद्धा शेवटचा एंड दिसत नाही. तिथे एंड जिथे झालं आहे तिथे मुंबई आहे. मुंबईच्या तिथे मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, टोले जंग. आणि तुम्हाला कणकेश्वरला जर यायचं असेल तर याचे दोन रस्ते आहेत. जसं आत्ता आपण पात्रादेवी बघितलं, आत्ता आपण जिकडनं आलो तो एक रस्ता, आणि हा पात्रादेवीकडनं जो आहे हा जो रस्ता पुढे जात आहे, हा जो रस्ता आहे तो मागचा रस्ता आहे, जो जिराड गावातनं जातो. इकडनं असा जो आहे पूर्णपणे असा हा जिराड गावातनं जातो, हा खाली उतरतो आहे. आपण थोडंसं जाऊन बघूया पाहिजे तर एकदम जंगल वाटेही. ॲक्च्युली ह्या रस्त्याने फार कमी लोक येतात मागच्या रस्त्याने. मागच्या रस्त्याने जर तुम्हाला यायचं असेल तर मुंबईवरनं यायला खूप सोपं आहे. मुंबईवरनं बोटी निघतात ज्या इथे उतरतात, आणि तुम्ही जिराड मार्गे तुम्ही मागच्या साईडने येऊ शकता. तुम्हाला इथे आल्यानंतर शांतता जाणवत असेल, फक्त माझा आवाज येतोय. हे बघा पूर्णपणे जंगलातनं वाट येई, पूर्णपणे घनदाट झाडी आहे. थोडस जाऊन बघूया अजून खाली. ज्यांना खरंच निसर्गामध्ये राहायची आवड आहे त्यांना हे नक्कीच आवडेल. कारण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनापासनं आपण इथे आलो की आपल्याला मनाला खूप शांतता अशी वाटते. हे बघा हा जुना रस्ता आहे. हा बघा इकडनं गेलाय खाली, हा पूर्णपणे खाली उतरतो दरीकडे. इकडनं आत्ता आपण उतरलो खाली. तर अशी ही जी झाडी आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं, एक खूप निरनिया पद्धतीचे आयुर्वेदिक इथे वनस्पती आहेत.
मोठे मोठे आयुर्वेदिक तज्ज्ञ शास्त्रज्ञ इथे येतात वेगवेगळे त्यांचे रिसर्च करायला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर इथे आयुर्वेदिक वनस्पती सापडली जाते जी आपण ठिकठिकाणी नवीन आजारांवर त्याचे आपण उपयोग करू शकतो त्या वनस्पतींचा. असे ह्या जंगलातील खूप मोठं आपल्यासाठी देणगी आहे निसर्गाने जी दिली आपल्याला. चिमण्यांचा आवाज ऐका. फार सुंदर असा गोड पक्ष्यांचा आवाज आहे, कानाला अतिशय सुंदर असा गोडवा निर्माण करतोय तो. खरंच मला कधी कधी असं वाटतं की आपण जे लाईफ जगतोय ते खरंच ते लाईफ आहे का हे जे बर्ड्स हे निसर्ग जे लाईफ जगतायत जे जीवन जगतायत हे खरं जीवन आहे. ओम नमः शिवाय. आता या मंदिराच्या आपण आता आतनं दर्शन घेतलं, ते जी पिंड होती ते पिंडीतनं जे तीर्थ निघत होतं ते इथून बाहेर निघतं. हे जे इकडनं येते इकडनं तीर्थ चाललं. असं सुंदर मंदिर आहे. आता आपण पुढच्या टप्प्याला जाऊया जे गोमुख आहे ते असं कुंड आहे इकडे. हे जे मंदिर लागते गणपती मंदिर आहे. गणपती मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे, एकदम सुंदर असं मंदिर आहे. ओम नम गणपती. श्री गणेशाय भैरवचं टेम्पल आहे. आणि इथे जे आहे ती सुंदर असे राहायची इथे सोय आहे मित्रो. तुम्हाला जे सांगितलं होतं कमी पैशामध्ये तुम्ही इथे राहू शकता, अतिशय सुंदर अशी इतक्या वरतीसुद्धा त्यांनी सोय केलेली आहे जेवायची राहायची आणि कमी पैशामध्ये. इथे असं विहीर इथे बांधलेली, इतक्या वरतीसुद्धा पाणी आहे. जे पावसाळ्याचं पाणी असतं ते इथे जमलेलं आहे. अतिशय चांगलं पाणी आहे पूर्णपणे. तुम्ही बघाल तसं जांबा दगडामध्ये बनवलेली विहीर. आणि इथे राहतात गणपती यांचं नाव आहे इकडे. हे गणपती मंदिरच्या मागचे जे ट्रस्ट आहेत ते ट्रस्टांनी इकडे भटजी नेमलेले आहेत गुरुजी. ते गुरुजी इथे राहतात. त्यांचा नंबर पण मी खाली शेअर करेन. त्यांचं नाव गणपती आहे. तुम्हाला इथे वरती यायचं असेल तर त्यांना तुम्ही फोन करून येऊ शकता. राहायची सोय इथे आहे जी दाखवली मी तुम्हाला. जेवायची सोय सुद्धा हे करून देतात. अतिशय सुंदर असं त्यांनी इथे एवढ्या वरती केलेली आहे भक्तगणांसाठी. आणि आता तुम्हाला जे मला पुढचं डेस्टिनेशन दाखवायचं आहे ते आहे, पुढे आता आपण चाललो आहोत ते आहे गोमुखापाशी. हा जो रस्ता आहे तो गोमुखाकडे जातो. आता बघूया आपण मित्र. आता दुपारचे 1 वाजलेला आहे तरी अजून थकवा बिलकुल जाणवला नाही आहे. तर हे जी इकडनं जिने जे आहेत ते जवळजवळ 100-150 पायऱ्या जवळजवळ खाली जायला लागतील आपल्याला जर या पॉईंटपर्यंत जायचं असेल आपल्याला. आणि एक डावीकडे एक छोटीशी पायवाट जाते. ती पायवाट एका
ऋषीमुनींच्या गुहेकडे घेऊन जाते, ती पण आपण बघणार आहे. आयुष पण पूर्णपणे एक्साइटेड आहे की त्याला पूर्णपणे मायाबरोबर फिरायला असं आवडतं ठिकठिकाणी, त्यामुळे तो नेहमी शक्यतो मायाबरोबर असतो. आता इकडनं हा जो डावीकडे तुम्हाला गेला आहे, ही इकडनं जी गुफा म्हटलं मी तुम्हाला, ही गुफा लागते इकडनं. हा ही जी इकडनं पायवाट गेली आहे, या इथून गुफा लागते खाली जी आपण बघू. बरेच लोक इथे जात नाही कारण ती माहीत नसते. इथे जे आता आलो आहे आपण, गोमुखापाशी आलो आहे. 70-80 जिने मित्र खाली उतरायला लागेल तुम्हाला त्यासाठी, पण या प्लेसवर नक्की या जेव्हा इथे याल तेव्हा. इथे असं गोमुख आहे, तर तुम्ही इकडे बघितलं तर तिथे गायीचं तोंड आहे, तिकडनं पाणी पडतं. जे वरचं जे डोंगरावरचं जे पाणी येतं ते इथे जमतं आणि खालनं इकडनं बाहेर येतं. आणि या इथून एक पायवाट गेलेली आहे आतमध्ये, या इथून त्या स्पॉटवर जातो जिकडे दरी दिसते ते दाखवणार मला. पायवाटे पायवाटेने आपण जाऊन तुम्हाला दाखवतो मी. हा जो एक स्पॉट आहे, सुंदर अशी दरी दिसते इकडे पूर्णपणे. तर मित्र मला सांगायचं, तुम्ही नवीन नवीन अशा जागेवर येता तेव्हा नवीन नवीन जागा बघत राहा, आजूबाजू एक्सप्लोर करा. शक्यतो येतात तर फक्त मंदिराचं दर्शन घेऊन निघून जातात, पण अशी जागा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला खरं कळेल की निसर्ग किती सुंदर आहे. दिसतंय की नाही मला कळत नाही आहे तुम्हाला, पण सुंदर असा कणकेश्वर डोंगर दिसतो आणि इथून पूर्णपणे दरी दिसते. आता ॲक्च्युली दुःख असल्यामुळे बिलकुल काही दिसत नाही आहे. आणि हा जो सगळा पूर्ण डोंगर आहे हा कणकेश्वरचा डोंगर आहे. आपण पुढे ऋषीमुनींची गुफा बघूया. छोटीशी गुहा आहे आणि तिथे ऋषीमुनी तप करत होते. आता तिथे धुनी त्यांचे प्रकट करायला इथे येतात रोज सकाळी. अजून सुद्धा प्रज्वलित त्यांची धुनी चालू असते. तुम्ही बघत असाल तर हे चढण जे आहे याला असे प्रॉपर स्टेप्स किंवा असं नाही आहे, तर तुला थोडं सांभाळूनच यायला लागेल इकडे. हे जे आहे गुफा आहे, जे स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल दगडाच्या खाली प्रॉपर, त्याला फक्त जस्ट सपोर्ट दिलंय की हे खाली कोसळू नये. आता इथे ते म्हणत नाही आहेत ऋषीमुनी नाही आहेत, पण यांची धुनी हे प्रज्वलित असते. तुम्ही इथे बघा अलता तिथे गरम आहे बघा, त्यातनं वाफ निघते. आणि याच्या पुढे जे आहे पाण्याचा स्रोत जो आहे त्यांच्यासाठी, हा इथे धबधबा आहे समोर. हा जो वर्ण खाली येतोय हा धबधबा, आता पाण्याचा स्तर कमी झालाय, नोव्हेंबर महिन्यामध्ये एंडिंगला आलोय आम्ही, तरी पाणी आहे भरपूर बऱ्यापैकी. हा पाण्याचा सोर्स आहे इकडे. तर अशा प्लेसेसला तुम्ही नक्की या, कणकेश्वरला जर आला दर्शन करायला इथे नक्की या. तर आपण परत जाऊया पूर्णपणे जंगलामध्ये. तर फक्त मंदिर बघू नका मित्र, हे असे तुम्हाला जे स्पॉट्स दाखवलेले आहेत मी, ते सगळे स्पॉट्स तुम्ही कव्हर करा जेणेकरून तुम्हाला इकडचं पूर्णपणे एक चित्र निर्माण होईल डोळ्यापुढे.
वरती गेल्यानंतर आपण भेटूया. तर मित्रो, आता मी आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आणि आता खाली खाली चाललेलो आहे. ही माझ्याबरोबर छोटी ताई आहे स्वरा. हाय कर. हाय. तुला कसं वाटलं कणकेश्वरला येऊन? मस्त वाटलं. आणि तुला भरपूर खेळायला मिळालं? मज्जा आली तुला? परत येणार ना? आयुष दादाला काय? खेळला ना? वा वा वा. त्यांना बाय कर आता बाकीच्यांना. बाय. तर मित्र, तुम्ही तुम्हाला हे जर नक्की आवडली असेल प्लेस तर तुम्ही नक्की या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाकीच्यांना ज्यांना जमत नाही ॲक्च्युली इथे यायला, ज्यांना चढायचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा स्पेशल मी व्हिडिओ बनवला आहे. तर असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहीन, त्याच्यामुळे तुम्ही ते बघत राहा. आजच्या दिवसाला एवढंच बघूया आपण. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्र हो. जय गुरुदेव चॅनल बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू.